एक्सप्लोरा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला शेपू आणि पालकचं पिठलं कसं करायचं ते करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 3 कळ्या तेल आधीच गरम करायला ठेवले आहेत कढईमध्ये. आणि आता त्यात मी 1 टेबल स्पून एवढं जिरं आणि मोहरी घालणार आहे की त्याला चांगलं तळतळू द्यायचं आहे. त्यानंतर आपण लसूण घालणार आहोत आणि 5 मिनिट भिजले आहे. मिरच्या आणि लसूण छान कलकू द्यायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर पिठलं पिकवणार आहे. आपण शेपू आणि पालक घालणार आहे. त्याचप्रमाणे यात मी गोळं घालणार आहे म्हणजे याला गोळांमुळे छान आंबट अशी चव येते. आणि काही व्यवस्थित कळसू द्यायची आहे. यात शेपू आणि पालक असल्यामुळं त्याची चव ही भन्नाट लागते आणि चव पिठल्याचा वेगळाच फ्लेवर तुम्हाला खायला मिळतो. त्यामुळे जरूर ट्राय करून बघा आणि मला कमेंटने कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. या भाजीमुळं आपल्याला आयरन आणि फायबर या दोघं गोष्टी मिळतात. त्याचबरोबर यात आपण बोरं टाकले त्यामुळं कॅल्शियम पण मिळत. आपण थोडा फ्लेम मोठा करून घेऊया म्हणजे भाज्या छान वापरून घेऊ होतील. यात आपण एक चमचा हळद घालणार आहोत आणि 1 टेबल स्पून मीठ घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. दीड ग्लास गरम पाणी घालणार आहे म्हणजे भाजी व्यवस्थित शिजतील. याला अशा रीतीने छान उकळ येऊ द्यायची आहे आणि मग त्यात जे आपण पीठ घालणार आहोत डाळीचं ते अशा रीतीने मी पाण्यात मिक्स करून घेतलं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही. अशा रीतीने आपल्या भाजीला छान उकळी आली आहे. आता आपण त्याला थोडं
हा लवंग घेऊया. आणि यात पाण्यात मिक्स केलेलं डाळीचं पीठ आपण घालणार. बघू शकतात डाळीचं पीठ घातल्याबरोबर ते घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. यात आपण आता पाणी घालणार आहोत. तुमच्या आवडीनुसार जसं तुम्ही पिठलं पातळ करत असाल, घट्ट करत असाल, त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. पण हे जे पिठलं असतं हे थोडं पातळसर असलं की चवीला छान लागतं, म्हणून मी थोडं जास्त पाणी यात घालते. अशा रीतीने तुम्ही बघू शकता की बघा अजून तरी पण त्याला थोडी पाण्याची गरज आहे. त्यात आपण अजून थोडं पाणी घालून घेऊया. साधारण पातळ पीठ करायचं आहे. पचायला हलक असत आणि चवीला खूप सुरेख लागत. पातळ करायचं असतं आणि त्याला उकळी येऊ द्यायची छान, म्हणजे आपलं पीठ जे आहे ते आतल्या साईडला जायला लागलं की हे पीठलं शिज. फ्रेंड्स बघू शकता तुम्ही आता हे आपलं पीठ जे आहे ते आत जायला सुरुवात झाली आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं शेपू पालकचं पिठलं व्यवस्थित शिजलं आहे आणि छान तयार झालंय. त्याचा सुरेख असा वास यायला तयार लागला आहे. एवढ्या कन्सिस्टन्सीने ते पातळ असलं पाहिजे, म्हणजे त्याची चव ही सुरेख लागते. तसं थोडं घट्ट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता, पण आम्ही अशा रीतीने हे पातळ करत असतो. तर आपला शेपू पालकचं पिठलं तयार झालं आहे. तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा की तुम्हाला आवडलं की नाही.